आता एक महत्वाची बातमी समोर येते. मुंबईतील अतिक्रमणावरून आता हायकोर्टानं तीव्र संताप व्यक्त केलाय. फक्त व्हीआयपींसाठीच रस्ते मोकळे का केले जातात? कर भरणाऱ्या नागरिकांना चालण्यासाठी मोकळा फुटपाथ नाही मिळत का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत बेकायदा फेरीवाल्यांच्या समस्येबाबत मुंबई हायकोर्टानं तीव्र संताप व्यक्त केलाय. तसंच आता ठोस कारवाईची वेळ आली असल्यामुळे शहरातील विशिष्ट भागापासून सुरुवात करत कृती करा असे निर्देश सुद्धा न्यायालयानं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिलेत. अतिक्रमण, बेकायदा फेरीवाले आणि स्टॉल इत्यादींमुळे नागरिकांना फुटपाथवर चालणं सुद्धा मुश्किल होतं आणि हे लक्षात घेऊन हायकोर्टानं आता सीओ मोटो जनहित याचिकेद्वारे सरकारला हे निर्देश दिले. आपण पाहतोय खरं तर या फेरीवाले आणि इतर अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणं कठीण होत असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं सरकारचे आणि महापालिकेचे कान टोचलेत.